तुम्ही बाटली बंद पाणी पिताय तर मग ही बातमी तुम्ही पाहायलाच पाहिजे। धूम्रपान केल्यानंतर तुम्हाला कॅन्सर होईल असं नाही, तर बाटलीतल्या पाण्यानेही तुम्हाला कॅन्सर होईल। तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही हेतू यात नाहीये, पण तुम्हाला सावधान करण्यासाठी आम्ही हे सांगतोय, कारण हेच पाणी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करेल, कारण या पाण्यात लपलाय एक राक्षस। बाटली बंद पाणी पीत असाल तर सावधान, बाटली बंद पाणी तुमचा जीव घेऊ शकतं। बाटली बंद पाण्यानं होईल कॅन्सर? पाण्याची ही बॉटल अशुद्ध पाण्यामुळे लोक आजारी पडतात, म्हणूनच अनेक जण बाटली बंद पाणी घेतात, पण हेच बाटली बंद पाणी तुमच्या जीवाला धोकादायक ठरू शकतं, कारण या पाण्यामुळे कॅन्सर होण्याची भीती आहे। तुमच्या बाटलीबंद पाण्यातले हे राक्षस, आपल्याला नेहमी वाटतं की बाटलीतलं हे पाणी चांगलं असेल, पण नीट पहा हे दृश्य, तुमच्या पाण्याखाली लपलाय हा राक्षस, हा राक्षस तुम्हाला आजारी पाडू शकतो। पाण्याखालच्या या राक्षसाचं नाव आहे सुडोमोनास एरुजिनोसा। हा आरोग्याला धोकादायक असणारा बॅक्टेरिया आहे। सुडोमोनास एरुजिनोसा हा बॅक्टेरिया पाण्यात आढळतो। ठरलेल्या मर्यादेपेक्षा पाण्यात त्याचं प्रमाण जास्त असलं तर ते आरोग्याला हानिकारक आहे। या बॅक्टेरियामुळे कॉलरा, पोटात मळमळणं, उलट्या होणं, डायरिया, जुलाब असे त्रास होऊ शकतात, जे माणसाला धोकादायक आहेत। अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या 6 ठिकाणींची तपासणी केली, तेव्हा अंधेरी, कॉटन ग्रीन, शिवडी, मालाडमधल्या बाटलीबंद पाण्यात हे बॅक्टेरिया आढळले। जे वॉटरबॉर्न डिसीजेस जसं आहे, ते जसे कॉलरा आहे, इकोला इन्फेक्शन्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्या जर बघितलं त्याच्या कॉन्टॅमिनेटेड वॉटर पिण्यानंतर आपल्या पोटात दुखणे किंवा मळमळणे किंवा जुलाब होणे किंवा अक्यूट गॅस्ट्रोएन्टायटिस आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे सिव्हिअर कॉलरा वगैरे आहे किंवा अक्यूट डायरिया, ह्या गोष्टी जे आहेत हे असे कॉन्टॅमिनेटेड जर वॉटर असेल तर त्याच्यामुळे नक्कीच आपल्या शरीरावर अशा प्रकारचे आजार होऊ शकतात। सुदैवानं त्यात ब्रोमेट हे घातक कर्करोगयुक्त रसायन आढळलं नाही। 2015 भावा अनुसंशोधन केंद्राच्या अहवालानुसार बाटलीबंद पाण्यात हे ब्रोमेट आढळलं होतं। त्याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे सुद्धा करण्यात आली। निकषानुसार ब्रोमाइड 28.4 मायक्रोग्रॅम, ब्रोमेट 10.7 मायक्रोग्रॅम, तर क्लोरेटचं प्रमाण 7.1 मायक्रोग्रॅम असणं गरजेचं आहे। यातील एकाही घटकाचं प्रमाण वाढल्यास आरोग्यास ते अपायकारक ठरू शकतं, पण तपासणी केलेल्या एका ब्रँडमध्ये ब्रोमेटचं प्रमाण 43 मायक्रोग्रॅम होतं, तर ब्रोमाइड आणि क्लोरेटचं प्रमाण 28.9 मायक्रोग्रॅम असल्याचं आढळून आलं। यातील 5 उत्पादनांमधील पाण्यात ब्रोमेटची पातळी 28% इतकी आहे। बाईंचं पाणी खरेदी करता असे जे वॉटर बॉटल्स वगैरे असतात त्याचं कलर्स वगैरे बघून त्याच्यामध्ये काही मिक्स नाही का आणि चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आहे का हे असं पाणीच तुम्ही घेतलं पाहिजे, किंवा जर बाहेर जर पाणी तुम्हाला घेणं पण नसेल तर शक्यतो घरी आपले उकळलेले पाणी असेल त्याला थंड करून आपण सोबत जरी घेऊन गेलेले तरी चालेल, तर शक्यतो अशा बाहेर जाताना किंवा बाहेर जर तुम्ही प्रवासामध्ये असाल तर अशा गोष्टी शक्यतो टाळायलाच पाहिजे। बेकायदेशीररित्या सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे उद्योग सर्वात मोठी समस्या आहे। पर्यावरण मंत्रालयाकडे या अवैध उद्योगधंद्यांची यादी नाही। अधिकृत कंपन्यांचा अहवाल जर असा भयानक आणि धोकादायक असेल तर अवैध बाटलीबंद पाणी उद्योगांचं काय? ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।